लाड समाज सामाजिक व संशोधन संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय वधूवर परिचय पालक मेळावा तसंच समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मोठ्या थाटात करण्यात आला. लाड सामाजिक संस्थेच्या वतीने समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा ट्रॉफी प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नंदेश्वर मठाचे मठाधिपती बाळकृष्ण महाराज लाड आणि माजी नगरसेवक किरण देशमुख यांची उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षणाधिकारी डॉक्टर किरण लोहार हे उपस्थित होते. प्रारंभी समाजाचं श्रद्धास्थान बाळकृष्ण महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. समाजाचे अध्यक्ष बाळकृष्ण लाड यांनी प्रास्ताविक केलं. या प्रसंगी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. शिक्षणाधिकारी डॉक्टर किरण लोहार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शक सूचना केल्या. माजी नगरसेवक किरण देशमुख यांनी विद्यार्थ्यांचं कौतुक केलं. यावेळी गेवराई विभागाचे अध्यक्ष एकनाथ लाड, पुणे विभागाचे अध्यक्ष रवींद्र मधुरे, विजय कुमार यलिगार, रघुराज सुगंधी, सूर्यकांत सुगंधी, बी के मंजुनाथ, ईश्वर सुगंधी, दिनकर सगेल, जितेंद्र लाड आदींची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिन लाड, रोहित लाड, अमित लाड, दिनेश तावस्कर, किशोर झेंडेकर, संदीप लाड, विजय मधुरे, गजानन लाड, राजन लाड, श्रीधर सगेल आदींनी परिश्रम घेतले. श्रावण मासाच्या आरंभाच्या दिवशी मला तुम्ही बोलवत असल्याच्या कार्यक्रमासाठी खूप आनंद वाटला आहे. इथे मोठ्या संख्येने सगळे पालक जमलेले आहेत. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांचा एक पालकांचा आहे हेच काय सांगतात. त्या मार्गदर्शन नेमकं कुठं झालंय तर ते पालकांची बोललेलं अतिशय ठीक आहे. आज विद्यार्थ्यांचे मार्क्स पाहिजे मी शांतव टक्के 70 टक्के आणि तरी सुद्धा आपण सर्वजण विद्यार्थ्यांच्या मनाबाबतीमध्ये समाधानी असतो. कारण मुलांना माझ्या मुलाला 100 टक्के पडले तर शेजारच्या मुलाला 96.50 पडले असतात. म्हणून आपण त्या मुलाला म्हणतो तुझ्यासाठी काय काय नाही केलं. आई तर जास्त बोलतो, तुला चहा दिला, नाटक करून दिला, जेवण करून पाठवलं आणि तरी तुला काम केलं. आता त्याचा काय संबंध आहे का?